नमस्कार, स्वातीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण रवा इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत। इन्स्टंट इडली आहे, जास्त वेळ बनवायला जात नाही, अगदी अर्ध्या तासामध्ये खाण्यासाठी तयार होतात। आणि इडली बघा किती छान फुगलेली आहे, अगदी व्यवस्थित जाळीदार होतात, अजिबात ओलसर किंवा हाताला चिकटतील अशा इडल्या होत नाहीत। आणि खायलाही ह्या इडल्या छान लागतात, सांबरसोबत त्याचबरोबर चटणीसोबत मस्त लागतात। आणि आपण ह्यात काही इन्ग्रेडियंट घातलेले आहेत, त्यामुळे ही इडली अगदी नुसतीसुद्धा खायला खूप छान लागते, बनवायला जास्त वेळ जात नाही आणि खूप मस्त जाळीदार अशी स्पंजी इडली तयार होते। वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण त्याआधी तुम्ही जर का चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर स्वातीज किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेलं बेल आयकॉनही प्रेस करा। या ठिकाणी रवा घेतलेला आहे, 2 वाटी रवा घेतलेला आहे। हा रवा बारीक आहे, बारीक रवा घ्या, जाड रवा असेल तर जाड रवा वापरला तरी चालतो, पण जाड रवा जास्त वेळ भिजू द्यावा लागतो, त्यामुळे शक्यतो बारीक रवा घ्या। आणि जाड रवा जर घ्यायचा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल। आता ह्यात 1/2 वाटी दही घालायचे, दह्याचं प्रमाण मी कमीच वापरलेलं आहे। दही जर आंबट असेल तर कमी वापरायचे, आंबट नसेल तर 1/2 वाटीपेक्षा तुम्ही जास्त जरी दही वापरलं तरी चालतं। दही नसेल आणि ताक असेल तर पूर्णपणे तुम्ही ताकाचा उपयोग केला तरी चालेल। रवा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे अगोदर दह्यामध्ये। ह्यात लगेच चवीपुरतं मीठ घालायचं आहे, मीठ घालूनच हे पीठ भिजवायचं आहे, म्हणजे मग इडली नंतर ओलसर होत नाही आणि चिकटही होत नाही। सुरुवातीलाच मीठ टाकून घ्यायचे, हे छान मिक्स करायचे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि रवा पूर्णपणे ओलसर होईल एवढं पाणी घालायचे। आणि हे आपल्याला 1-10 मिनटं झाकून ठेवायचे, रवा व्यवस्थित 10 मिनटामध्ये भिजला जातो। पाण्याऐवजी तुम्ही पूर्णपणे ताक वापरलं तरी चालतं। रवा थोडासा दही घातल्यानंतर असा फेटून घ्यायचा आहे, फेटल्यामुळे हा लवकर व्यवस्थित भिजला जातो। तर हे पीठ आता झाकून ठेवायचे 1-10 मिनटासाठी। 10 मिनटं झालेली आहेत, आता आपण ह्या मिश्रणामध्ये फोडणी घालणार आहे। त्यासाठी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, ह्यात 1/2 चमचा मोहरी घालायची आहे, 1/2 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं मोहरी थोडीशी फुलू द्यायची आहे, गॅस बारीक करायचा आहे। त्यानंतर ह्यात 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ घालायची आहे। फक्त 1/2 मिनिट हे आपल्याला फ्राय करायचं आहे, त्यानंतर गॅस बंद करून घेतला तरी चालेल। तेल छान गरम झालेलं आहे, आता ही फोडणी आपल्याला रव्याच्या बॅटरमध्ये घालायची आहे। ह्यात थोडीशी कढीपत्त्याची पानं देखील घालायची आहेत, म्हणजे मग फ्लेवर छान येतो। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे, त्यानंतर ह्यात मी इडली टेस्टी आणि थोडीशी हेल्दी होण्यासाठी गाजर घातलेलं आहे, गाजर किसून घेतलं आहे। त्यानंतर 1 मिरची घातलेली आहे हिरवी आणि थोडासा टोमॅटो घातलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर ह्यात कांदा जरी घातला चिरून तरी चालेल, त्याचबरोबर तुम्ही ह्यात काकडीसुद्धा घालू शकता। हे चांगलं पुन्हा मिक्स करून घ्यायचे। तर हे बॅटर रवा फुगल्यामुळे चांगलं घट्ट झालेलं आहे, बघा ह्याला जाळी पडली पण खूप घट्ट आहे। त्यामुळे आपण जसं तांदळाची इडली बनवतो त्याप्रमाणे हे पीठ बनवून घ्यायचे, त्यासाठी ह्यात आणखी पाणी घालायचे आणि हे चांगलं फेटून घ्यायचं। पीठ छान फेटून झाल्यानंतर ह्यात आपल्याला सोडा घालायचा आहे, बेकिंग सोडा 1 चमचा घातलेला आहे, छोटा 1 चमचा वापरलाय। सोडा घातल्यानंतर पुन्हा थोडंसं हे फेटून घ्यायचं आहे, त्यानंतर लगेच आपल्याला इडली बनवायला घ्यायची आहे। तर हे बॅटर बघा खूप पातळ केलेलं नाही आहे, अशीच आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। त्यानंतर इथे मी इडलीच्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे अगोदर, आणि ह्यात मिश्रण भरून घ्यायचं आहे इडलीचं। 1-10 मिनटं फक्त आपण हे कुकरला वापरून घ्यायचे आहेत, 10 मिनटामध्ये छान इडल्या होतात। इडली कुकरमध्ये ठेवताना एकावरती एक इडली येईल अशा प्रकारे ठेवायची नाही आहे, खालच्या प्लेट्सचे होल जिथे असतील तिथे वरची इडली येईल अशा प्रकारे ठेवायचं आहे, म्हणजे मग इडल्या ओलसर होत नाही आणि इडलीवरती झाकणाचा घाम वगैरे पडत नाही, अगदी छान इडल्या होतात। 10 मिनटं मी वापरून घेतल्यात, बघा मस्त इडल्या फुगलेल्या आहेत, एकदम झटपट छान स्पंजी अशा इडल्या होतात, सगळ्या इडल्या मस्त फुगलेल्या आहेत बघा, आणि अजिबात ओलसर वगैरे झालेल्या नाही आहेत। ह्या थोड्याशा काढल्यानंतर थंड होऊ द्यायच्या आहेत आणि नंतर काढायच्या आहेत प्लेटमधून। सगळ्या इडल्या खूप मस्त झालेल्या आहेत,
अजिबात ह्या प्लेटला वगैरे चिकटत नाही, तुटत नाही, हातालाही चिकटत नाही आहेत आणि छान जाळीदार झालेल्या आहेत. बघा, झटपट इडली होते, अगदी ऐनवेळी तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता, मुलांच्या भुकेसाठी संध्याकाळीसुद्धा बनवू शकता. त्याचबरोबर अचानक जर कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तुम्ही नाश्त्यासाठी झटपट ह्या इडल्या बनवू शकता. चटणीसोबत ह्या इडल्या खूप मस्त लागतात, अगदी मस्त आणि जाळीदार अशा सगळ्या इडल्या झालेल्या आहेत. तर इथे मी कारा चटणी त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी घेतलेली आहे. ह्या चटणीचे व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेले आहेत, ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की पहा. मस्त जाळीदार इडली झालेली आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. ह्या इडल्या एकदा नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. मस्त झटपट ही इडली बनवा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.